शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी गावच्या पुढे शेवगाव गेवराई रस्त्यालगत स्वराज हॉटेलच्या समोर अज्ञात इसम हे गावठी बनावटीचा कट्टा खरेदी विक्री करण्याकरता येणार असल्याची माहिती शेवगाव पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी डीबी पथकाला सदर इसमांवर कारवाई करण्याची सूचना केली. कारवाई दरम्यान आरोपी क्रमांक 1 राहुल हिम्मतराव शितोळे राहणार बालमटाकळी तालुका शेवगाव यांच्या कमरेला एक गावठी बनावटीचा कट्टा मिळून आला. तसेच आरोपी क्रमांक 2 कुमार भानुदास शिंदे राहणार पानेवाडी तालुका घनसांगवी सदर आरोपी विरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींकडून एक बुलेट बाईक व एक पल्सर मोटारसायकल एक गावठी कट्टा 2 जिवंत काढतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल हे करत आहेत. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल सहायक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे डीबी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत नाकाडे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण बागुल पोलीस कॉन्स्टेबल दिलीप राठोड पोलीस कॉन्स्टेबल किशोर शिरसाठ पोलीस कॉन्स्टेबल अभय लबडे पोलीस कॉन्स्टेबल अनमोल चन्ने व मोबाईल सेल अहमदनगरचे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राठोड यांनी आरोपी पकडण्याकामी मदत केली. पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात. आज दिनांक 7/9/2021 रोजी गुप्त बातमी मिळाली होती की आपल्या हद्दीतील बालमटाकळी गाव आहे त्या गावाच्या शिवारात रस्त्यावर 2 जण गावठी कट्टा विक्री आणि मोटरसायकल विक्रीचे डील करण्यासाठी येत आहेत अशी माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे आपण डीबी पथकाचे अधिकारी कर्मचारी रवाना केलं होतं. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन छापा मारला असता त्यांना 2 इसम त्या ठिकाणी मिळून आले. त्यांचं नाव राहुल हिम्मतराव शितोळे हा विक्री करणारा होता आणि कुमार भानुदास शिंदे हा घेणारा होता. त्या दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांच्याकडे देशी कट्टा आणि 2 जीवन काढतूस एक बुलेट मोटरसायकल आणि एक पल्सर मोटरसायकल असे वस्तू एकूण 2 लाख रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन आणलं असून गुन्हे दाखल करायची प्रक्रिया सुरू आहे. बातमी प्रतिनिधी अजय नजन मायभूमी न्यूज शेवगाव. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.